उमरेड तहसील अंतर्गत मौजा सुरगाव येथे जिल्हाधिकाऱ्याने नियमबाह्य पद्धतीने अलॉटमेंट केली आहे असा आरोप करत कत्तलखाना बांधकामाच्या विरोधात कत्तलखाना बंद करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख नागपूर ग्रामीण देवेंद्र गोडबोले यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सोबतच कत्तलखान्याची वीटही नागपूर जिल्ह्यात ठेवू देणार नाही अशी चेतावणी यावेळी देवेंद्र गोडबोले यांनी दिली. पावनगावचा कत्तलखाना रद्द करून सुरगाव येथे ज्या पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांनी जागा अलॉटमेंट केली आहे अत्यंत नियमबाह्य पद्धतीनं जागा अलॉटमेंट केलेली आहे. दिनांक 7/6/2024 रोजी या जागेसाठी 193 सर्वे नंबरसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 15 मुदत काढून लोकांचे ऑब्जेक्शन मागितले, पण 15 वाट न पाहता त्याच्या अगोदरच जिल्हाधिकाऱ्यांनी 368 नंबरचा 712 कत्तलखान्यासाठी आवंटित केला हे अत्यंत नियमबाह्य पद्धतीने आहे. आणि या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये RSSचं हेडक्वार्टर आहे, तेथून सिन्यानी जिल्ह्या देशामध्ये हिंदुत्वाचा गोष्टी करतात आणि त्या हेडक्वार्टरच्या बाजूला 20 हेडक्वार्टरच्या बाजूला भारतीय जनता पक्षाचे सरकार, महायुतीचे सरकार कत्तलखान्याला परवानगी देते हे शर्मेची बाब आहे. आणि यांनी या लोकांनी हिंदुत्वाच्या गोष्टी करू नये. न शिंदे गटाला सरकारमध्ये शिंदे गट आहे, भारतीय जनता पक्ष सरकारमध्ये यांना निवेदन देण्याचा सोंग करण्याची गरज का आहे? त्यांचं सरकार आहे, त्यांच्या जिल्हाधिकारी त्यांचं आहे, त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा आवंटित केलेली आहे. या ठिकाणी तो एक कारखाना आहे, उद्योग आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या गावापासून सुरगावापासून 500 आतमध्ये ह्या कत्तलखाना उभा केला जाणारा त्याच्या जे शेतकरी लोक आहेत, त्याचे गावकरी आहेत, ते कसे राहणार त्या गावामध्ये? दुर्गंधी पूर्ण गावात फैलणार आहे. म्हणून आमचं जिल्हाधिकाऱ्यांना आमचं म्हणणं आहे का या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये RSSचं हेडक्वार्टर आहे त्या जिल्ह्यामध्ये तरी कमीत कमी शरम असेल तर तुम्ही कत्तलखान्याची परवानगी देऊ नका हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आणि सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आमचं सांगणं आहे शिवसेनेच्या वतीनं. आणि जर हे सरकार ऐकलं नाही तर शिवसेना आपल्या पद्धतीनं अनेक यांना धारेवर धरण्याचं काम काही झालं तरी त्याचं वीटसुद्धा लागू देणार नाही ह्या शिवसेनेचा निर्धार आहे.